शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर मध्ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला इयत्ता 10वीचे विद्यार्थी व मुख्याध्यापक सुरेश थोरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिनी विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्शाचा मानदंड आहेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दृष्टीने, दोन्हींच्याही दृष्टीने आदर्शाचा मानदंड आहेत। याचं कारण असं की विद्यार्थ्यांनी अध्ययन कसं करावं, शिक्षकांनी व्यासंग कसा करावा, या दोन गोष्टी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्या। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 1948 साली पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते। त्यावेळी त्यांनी ज्या सूचना केल्या, जी तत्व सांगितली, ती आजही भावी जीवनामध्ये भविष्यामध्ये उपयुक्त आहेत याचा प्रत्यय आपल्याला येतो। आज शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत चाललेला आहे, पण कितीही तंत्रज्ञानाचा वापर झाला तरी शिक्षकाचं महत्व काल होतं ते आजही आहे आणि उद्याही राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही। आज विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या शिक्षकाबद्दल आदर करण्याचा दिवस आहे, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि ही हा आदर, ही कृतज्ञता आपण आपल्या कृतीमधून दाखवून दिली पाहिजे। मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की सर्वप्रथम आपल्या गुरूंचा आदर करा, मग ते कोणतेही गुरु असू द्या, प्राथमिक शिक्षक असतील, हायस्कूलमधील शिक्षक असतील किंवा कॉलेजमध्ये तुम्ही भावी जीवनामध्ये जे शिक्षण घेणार आहात ते शिक्षणामधील जे तुम्हाला गुरु भेटतील त्या सर्व गुरूंचा आदर करा आणि तुमचं जीवन आदर्श होईल, एवढेच मला या दिनी सांगायचं आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावत संपूर्ण दिवसभरातील शालेय कामकाज अगदी लीलया पार पाडले। यावेळी मुख्याध्यापक म्हणून कोमल गवारी तर शिक्षक म्हणून साक्षी सीताराम गवारी, साक्षी संजय गवारी, प्रतीक्षा गवारे तळेकर यांनी काम पाहिले तर सेवक म्हणून सिद्धार्थ उबाळे यांनी काम पाहिले। आज आमच्या शाळेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला। या दिवशी मी मुख्याध्यापकाची भूमिका बजावली। विद्यार्थी शिक्षक म्हणून आम्ही प्रत्येक वर्गाला शिकवायला गेलो। यावेळी मला खूप अनुभव आले, तेव्हा मला समजले की शिक्षकांचे कार्य किती महान असते, त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात। जाता जाता एवढेच बोलेल की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आमच्या शाळेत शिक्षक दिन हा कार्यक्रम अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। इयत्ता 10वीतील विद्यार्थी शिक्षक म्हणून आम्हाला शिकवण्यास आले, त्यांनी अगदी मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं, मी त्यांची ऋणी राहील। इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी या आजच्या शिक्षक विद्यार्थ्यांचे सन्मानाने स्वागत केले तर कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांकडून विद्यालयातील आपले गुरुजन अर्थात शिक्षकांचा सन्मान करून करण्यात आला आहे। प्रतिनिधी अभिषेक जगताप, समाजशील न्यूज, तळेगाव ढुंढरे, पुणे।